मुंबईत पावसाने दांडी मारली असली तरी आज मुंबईकरांना समुद्राच्या उंच लाटांचा आनंद घेता आलाय. आज समुद्रात 4.26 मीटर उंचीच्या लाटा उसळल्या, त्यामुळे मुंबईकरांनी समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. म्हणून खबरदारी घेण्याचं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं. आणि नेमकं समुद्राच्या ठिकाणी काय वातावरण होतं, काय लाटा होत्या, याचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी सीमा दाते हिने. सकाळपासून पडत असलेल्या पावसानं उघडीप घेतली असली तरी मात्र आज समुद्राला हायटाईड आहे आणि यात एकूणच 4.26 मीटरच्या लाटा ज्या आहेत त्या उसळताना पाहायला मिळतात. खरं तर 1:15 ची वेळ ही भरतीची होती आणि त्यानंतर आताही आपण समुद्र जो आहे तो खवळलेला पाहू शकतो. मोठ्या प्रमाणात लाटा ज्या आहेत त्या समुद्राला यायला सुरुवात झाली आहे आणि एकूणच 4.26 मीटरच्या लाटा ज्या आहेत त्या आपल्याला उसळताना पाहायला मिळतात. खरं तर या ठिकाणी अनेक मुंबईकर या लाटांचा आनंदही घेतात, पण त्याचबरोबर खबरदारी राखण्याचं आवाहनही महापालिकेकडून करण्यात आलंय. आज दिवसभरामध्ये आपण जर पाहिलं तर तुरळक पावसाच्या सरी होणार असा अंदाज होता, मात्र आता नुकताच हवामान खात्याने जो अंदाज दिलाय त्या अंदाजानुसार एकूणच मान्सून जो आहे तो मुंबईत सक्रिय होणार आहे आणि त्याचबरोबर येत्या 48 तासात मुंबईमध्ये मुसळधार पावसाची शक्यताही हवामान खात्यानं वर्तवली आहे. कॅमेरामॅन मनीष सह सीमा दत्ते, जय महाराष्ट्र, मुंबई.